घर गए सूरज भाऊ, काल तुम्ही परत आले मुंबईवरून, आज परत काही आमदारांना त्या ठिकाणी बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काय फोन आला, काय नेमकं काय चर्चा? हा ते सगळं मी 11 वाजता सांगणार आहे, कोणाचा फोन आला कोणाचा नाही आला. तर या सगळ्या संदर्भात मी कार्यकर्त्याच्या आता कॉन्टॅक्टमध्ये आहे, फोनवरून कार्यकर्त्यासोबत काही चर्चा करतो आहे. आणि आपण आता पुढचा प्रवास कशा पद्धतीनं करायचा, कसं समोर जायचं, याचा निर्णय मी 11 वाजता कुरळपूर्णाला घेतो आणि तिथं सगळं सविस्तर सांगतो. पुढचा प्रवास म्हणजे नेमकं या युतीतून बाहेर निघण्याच्या संदर्भात चर्चा आहे की जे काय असेल, जे काही निर्णय घ्यायचा असेल त्याचं आता वक्तव्य मी करणार नाही, कारण मी कार्यकर्त्या काही प्रमुख कार्यकर्त्याशी बोलूनच मी समोरचा निर्णय घेणार आहे. 11 वाजता शिंदेंनी बैठक बोलवली आहे, सगळे आमदार बोलवले आहे, तुम्हाला कोणाला तुम्ही जाणार नाही का? आता कुठं जाणार आहे? आता जाणंच होणार नाही. फोन आला पण त्यांचा? ते सगळं सांगतोय मी 11 वाजता. प्रमुख कार्यकर्ते म्हणजे कुठे, प्रत्येक जिल्ह्यातले कार्यकर्ते कोण? नाही नाही, फक्त फोनवर कॉन्टॅक्ट करतोय. जे आमचे कार्यकर्ते जुने आहे, 20 वर्षापासून सोबत आहे, त्यांना थोडं फोनवरून चर्चा करून मी निर्णय जाहीर करतो. गेल्या काही दिवसांपासून डावलण्यात येत आहे किंवा कुठेतरी अपक्षांना डावलण्यात येत आहे, म्हणून तुम्ही या निर्णयापर्यंत आले आहात का? मी निर्णयच घेतला नाही, तर माझा निर्णय काय आहे तेच तुम्हाला माहीत नाही. मी कुठला निर्णय घेणार आहो ते 11 वाजता समजणार. तुमचा निर्णय सरकारला धक्का देणार असेल? धक्का दे, निर्णय कसा राहील, धक्का देणार राहील का मला धक्का घेणारा असेल, आधी कोणाला धक्का देणारा असेल, ते 11 वाजता समजणार. ठीक आहे, एक मिनिट छोटस टिकटॉक आहे माझं. तर सकाळी 11 वाजता आपण भूमिका स्पष्ट करू. जुने कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या सर्वांच्या आपण संपर्कामध्ये आहोत. खरं तर राज्यमंत्री होते बच्चू कडू महाविकास